व्हीएम न्यूज मराठी प्रस्तुत कौल जनसामान्यांचा आखाडा निवडणुकीचा। आपण यामध्ये पाहणार आहोत सर्वसामान्यांची मते। तर चला पाहूयात कोण बाजी मारणार आणि कोणाची होणार हार। या सखोल विश्लेषणासह पाहत रहा व्हीएम न्यूज मराठी। व्हीएम न्यूज प्रस्तुत कौल जनसामान्यांचा आखाडा ग्रामपंचायत निवडणुकीचा आहे। यामध्ये आम्ही घेऊन येत आहोत रोक ठोक जनमत, थेट संवाद जनतेशी। पाहूयात आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी घेतलेला कोरेगाव तालुक्यातील दहीगाव येथील हा जनसंवाद। मंडळी नमस्कार। व्हीएम न्यूज प्रस्तुत कौल जनसामान्यांचा आखाडा ग्रामपंचायत निवडणुकीचा। यामध्ये मी मुकुंदराज काकडे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण आलो आहोत उत्तर कोरेगाव तालुक्यातील अशा ठिकाणी की जे गाव शेतीपूरक सर्व शेतकरी या गावात गुण्यागोविंदाने नांदत असतात। आज आपण आलो आहोत दहीगाव, उत्तर कोरेगाव तालुक्यातील दहीगाव या गावी। आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांची मते की ग्रामपंचायतीचा निवडणूक आखाडा आत्ता रंगत चाललेला असून या ग्रामपंचायतीचा कोणत्या वळणावर आकडा पोचलेला आहे आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून। गावचा सरपंच कसा असावा, ग्रामपंचायत कशी आत्तापर्यंत गाव ग्रामपंचायतीने काय विकास केला दहीगाव या गावचा, हे आपण जाणून घेणार आहोत दहीगाव गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून। चला तर पाहूया ज्येष्ठ नागरिक काय मत व्यक्त करतायत। दहीगाव ग्रामपंचायतीचा आगामी येणारा सरपंच कसा असावा आपण काय सांगाल? अपंगासाठी त्यांना काहीतरी सहकार्य करावं, तालुक्या जिल्हा परिषदमधनं काहीतरी योजना आणाव्यात आणि काहीतरी सहकार्य करावं। सरपंच बिनव्यसनी असावा, सगळ्यांना धरून चालणारा असावा। आमच्या गावात पाण्याचं तुटवडा नाही, पाण्याची सुखसोयी चांगली आहे। आणि पुढच्या काळात येणारा सरपंच कसा असावा? का कुणाची भांडणं लावणार नसावा, सगळ्यांना धरून चालणारा असावा आणि कुणीही एकमत त्यानं पकडू, एका व्यक्तीला पकडू नये। सगळे जनता, सर्वसामान्य जनता सगळी आपलीच आहे, धरून त्यानं कामकाज पंचायतीचं करावं। युवकांसाठी आत्तापर्यंतच्या सरपंचांनी काय केलं? युवकांसाठी आत्ताच्या सरपंचांनी काय केलं नाही आहे, पण इथून पुढे येणाऱ्या सरपंचानं युवकांसाठी रोजगार म्हणा, क्रीडांगण म्हणा, कुठेतरी काहीतरी तालीम म्हणा, असं काहीतरी त्यानं योजना आणाव्यात। काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने दहीगाव ग्रामपंचायत आत्ता निवडणुकीचा आकडा रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू होताना दिसत आहे, काय सांगताल गावचा विकास कशा पद्धतीने आत्ता झालेला आहे? गावचा विकास तसा पाण्याच्या दृष्टीनं भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि इथून पुढं सुद्धा सर्व गावाला हे करून म्हणजे सर्वसमावेशक असा सरपंच पाहिजे आपल्याला, सर्वांना मिळून मिसळून काम करणारा असावा। तुमचं काय मत आहे गावचा सरपंच, दहीगाव गावचा सरपंच आगामी 5 वर्षाचा कसा असावा? विकास करणारा असावा, चांगल्या दृष्टीतून सगळ्या गावाला सांभाळून घ्यावा असा असावा। बाबा तुम्ही काय सांगाल की दहीगाव ग्रामपंचायतीचा सरपंच कसा असावा, त्यानं कोणत्या विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती द्यावी, त्याचप्रमाणे आत्तापर्यंत दहीगाव ग्रामपंचायतीतर्फे या गावचा विकास काय झाला? विकास झालेला आहे, पाणी पुरवठा व्यवस्थित केला आहे, आणखीन शाळेची बी व्यवस्था आहे, शाळेची व्यवस्था चांगली आहे, हा तशी चांगली आहे, सगळ्याच सगळ्यात चांगली व्यवस्था। आतापर्यंत ग्रामपंचायत चांगलं काम चाललेलं आहे, हो चांगलं काम चाललं। बाबा तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने ग्रामपंचायत दहीगाव गावचा विकास करण्यासाठी कट्टीबद्ध आहे, गेल्या पंचवार्षिक मध्ये विकास काय झाला? विकास झालाय चांगला, तसं काय नाही, चांगला विकास व्हावा आमची इच्छा आहे। सरपंच कसा असावा दहीगाव ग्रामपंचायतीचा सरपंच कसा असावा? सरपंच असावा चांगला, आपल्या सगळ्या मिळून मिसळून वागणारा, सांभाळून घेणारा, निर्व्यसनी असावा, निर्व्यसनी असावा, ग्रामपंचायतीला विविध योजना आणाव्यात त्यानं। तुम्ही काय सांगाल की ग्रामपंचायतीचा सरपंच कसा असावा आणि दहीगाव ग्रामपंचायतीचा आतापर्यंत विकास काय झाला? हा सरपंच कसा असावा माहिती आहे का, त्यांना घरगुती टाईम काढून सगळ्यांना मदत करून गावाला, की आत्ता मी समजा गेलो नाला गेलो इकडे, पण सामान्य माणसाला त्यांना न्याय द्यावा, न्याय द्यावा, हा घर किंवा घरकुल आले अबका आले असं दुजाभाव करून, दुजाभाव करून कुणाला
अन्याय करू नये. आतापर्यंतच्या ग्रामपंचायतीचा विकासाचा आराखडा आणि विकास थोडक्यात काय झाला, कशा पद्धतीने गेल्या 25 वर्षांमध्ये विकास झाला? थोडा म्हणजे तोंड बघून घर करून आमकं चमकं हे असं नाही पाहिजे. सामान्य माणसात पाणी पुरवठा पाण्याची टंचाई भासते का नाही भासते? भाजत नाही पाणी बी वेळे भासते. आपल्या बरोबर आता या दहेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील युवक युवती आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, विविध समस्यांना त्यांना ग्रासलेल्या आहेत, काय मत व्यक्त करतायत, कशा पद्धतीने त्यांना आगामी सरपंच असावा, त्याच पद्धतीने आगामी सरपंच कसा असावा, निर्व्यसनी असावा, कशा पद्धतीने त्यांनी आत्तापर्यंतच्या सरपंचांनी काम केलं आणि इथून पुढच्या सरपंचांनी काय करावं हे आपण जाणून घेऊ युवक युवतींकडून. तू काय सांगशील कशा पद्धतीने दहेगाव ग्रामपंचायतीचा सरपंच असावा? गावातील सरपंच हा निर्वसनी असावा. गावात विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यात याव्यात, यासाठी त्यांनी काहीतरी उपक्रम किंवा योजना आखल्या पाहिजेत. आणि काय सांगतो, तुला वाटतं की युवक युवतींसाठी सरपंचांनी शासन दरबारी जाऊन काय मांडावं? शासन दरबारी जाऊन त्यांनी गावासाठी गावाचे नाव मोठे होईल यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात आणाव्यात व गावचे नाव उज्ज्वल करावे. शाळेसाठी काय योगदान द्यावं येणाऱ्या सरपंचाने? शाळेसाठी विविध प्रकारच्या योजना सुविधा पुरवठा करावेत यासाठी त्यांनी विविध प्रकारची उपक्रमे वापरून गावामध्ये आपल्या गावामधील विविध बालपिढी आहेत त्यांच्यासाठी विविध प्रकारची त्यांनी पुरवठा त्यांच्या छोट्या प्रमाणे त्यांची मोठ्यापर्यंत कशी होईल प्रगती होईल यासाठी त्यांनी झटले पाहिजे. आत्तापर्यंतच्या सरपंचांनी युवक युवतींसाठी काय केलं असं तुला वाटतं? आत्तापर्यंतच्या सरपंचांनी भरपूर काही केले पण यासाठी याच पुढे त्यांनी अजून काही त्यांच्यासाठी करावे, प्रगती व्हावी गावची किंवा मुलांची यासाठी त्यांनी अजून धडपड केली पाहिजे व सुविधा राबवल्या पाहिजे. तुला काय वाटतं युवक युवतींच्या अशा ठोस अशा समस्या अडचणी काय आहेत दहेगाव ग्रामस्थांच्या? गावामध्ये गावामध्ये ST सुविधा म्हणजे उपलब्ध करून दिली पाहिजे, त्यांनी रस्ते केले पाहिजेत, त्यांनी मंदिरांची ह्यांची सोय केली पाहिजे व क्रीडांगण ही मोठे प्रकारे मुलांसाठी केली पाहिजेत व गावांमध्ये अनेक रस्ते केले पाहिजेत. ह्या होत्या दहेगाव ग्रामपंचायतीच्या तरुण पिढीच्या समस्या. येणाऱ्या आगामी सरपंचांनी कसं असावं हे आपल्या पोटतिडकीने सांगताना युवती आपल्याला आत्ता दिसून येत होती. कशा पद्धतीने आत्ता आपण जाणून घेतलं की दहेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या ज्येष्ठ नागरिक असो किंवा तरुण पिढीच्या या तरुणी असोत कशा पद्धतीने त्यांनी परखड मत मांडलं आपण VM न्यूजच्या माध्यमातून जाणून घेतलं. कौल जनसामान्यांचा आखाडा ग्रामपंचायत निवडणुकीचा या माध्यमातून मी मुकुंदराज काकडे, VM न्यूज, दहेगाव.